मंत्री छगन भुजबळ यांना दिलेल्या प्रत्युत्तराची आहे. आणि त्याचबरोबर आज मनोज जरांगे पाटील हे सुद्धा आपल्या आंदोलनाची पुढची दिशा काय असणार आहे त्यासाठी आज त्यांनी बैठक बोलावलेली आहे. अंतरावली सराटी इथं आज दुपारी 12 वाजता ही बैठक पार पडणार आहे आणि या बैठकीतूनच आपल्या आंदोलनाची मराठा आंदोलनाची पुढची दिशा ते ठरवणार आहेत. आपल्या समाजाला पुढचा त्यांची भूमिका काय असणार, पुढची पावलं काय असणार याबाबत ते स्पष्टीकरण देणार आहेत आणि ही निर्णायक बैठक मानली जाते. या बैठकीनंतरच आता पुढच्या आंदोलनाची भूमिका आपल्याला समजणार आहे. याशिवाय आपण पाहतोय की मनोज जरांगे हे मागच्या काही दिवसांपासून आंदोलनाला बसलेले आहेत आणि विशेष अधिवेशनानंतर सुद्धा आजचा त्यांचा 12वा दिवस आहे आंदोलनाचा आणि आज सुद्धा असं असलं तरी विशेष अधिवेशनानंतर सुद्धा त्यांचं हे उपोषण सुरूच असल्याचं पाहायला मिळत आहे. कारण सगळे सोरेंच्या अधिसूचनेबाबतची जी त्यांची मागणी होती ती अजूनही पूर्ण झाली नसल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं आहे. आणि कालच्या या विशेष अधिवेशनानंतरही जरांगेंनी नाराजी बोलून दाखवली आहे. कुठेतरी 10% स्वतंत्र आरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारकडून मराठा आरक्षणाला देण्याचा हा निर्णय घेण्यात आला, मात्र मनोज जरांगे यांची या सगळ्याला पसंती नाही आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला OBCतूनच आरक्षण हवं होतं आणि या मागणीवर ते ठाम आहेत. माझी ही जी मुख्य मागणी आहे तीच पूर्ण झालेली नाही आहे असं जरांगेंनी म्हटलं आहे. आम्ही मागितलं एक आणि तुम्ही तिसरंच देतायत असं म्हणत त्यांनी सरकारवर टीका केली आणि आपल्याला OBCमधूनच आरक्षण हवे अशा त्यांच्या भूमिकेवर ठाम असल्याचं पाहायला मिळते. आणि या सगळ्यानंतर आज आपण पाहतोय की त्यांच्या आंदोलनाची पुढची दिशा सुद्धा ते ठरवणार आहेत आणि म्हणूनच आजची जी बैठक आहे ती निर्णायक बैठक मानली जाते. अंतरावली सराटी इथं ही बैठक होणार आहे आणि राज्यातल्या मराठा आंदोलक जे आहेत, मराठा समाज जे आहेत, ते सुद्धा या बैठकीमध्ये सहभागी होणार आहेत. काही ठिकाणी हे ऑनलाईन स्वरूपात ही बैठक होणार आहे आणि यामध्ये मनोज जरांगे नेमकं काय म्हणतात त्याकडे सगळ्या मराठा समाजाचं लक्ष लागलेलं आहे. आजच्या या बैठकीत कुठला निर्णय घेणार का जरांगे हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र याशिवाय सगळे सोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी करावी यासाठी सुद्धा मनोज जरांगे हे मागच्या काही दिवसांपासून उपोषण करतायत, आंदोलन करतायत आणि आज आपण पाहतोय की आज ही बैठक होते आहे. दरम्यान या सरकारनं जे विशेष अधिवेशन बोलावलं होतं या अधिवेशनामध्ये जो निर्णय घेण्यात आला मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याचा आणि 10% आरक्षण देण्याचा त्यावर सुद्धा मनोज जरांगे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. आंदोलनानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यावर त्यांनी भाष्य केलं. स्वतंत्र आरक्षणाची आमची मागणीच नव्हती असं जरांगेंनी म्हटलं. तसंच जर सगळे सोयऱ्याचा अध्यादेश जर मान्यच नव्हता तर मग तो काढलाच कशाला, ती अधिसूचना काढलीच का असा सवालही त्यांनी उपस्थित केला. तसंच त्यांनी असंही म्हटलंय की या हा जो विधेयक आहे यावरून त्यांनी हे टीकास्त्र डागलं. मात्र मंत्री छगन भुजबळ यांनी जेव्हा विशेष अधिवेशनावेळी सभागृहात मनोज जरांगे यांच्यावर टीका केली, आपल्याला मनोज जरांगे यांच्यापासून धोका असल्याचं चा पुनरुच्चार भुजबळ यांनी केला होता त्यावर सुद्धा जरांगेंनी भाष्य केलं आहे. छगन भुजबळ यांना प्रत्युत्तर देताना त्यांनी भुजबळांवर सडकून टीका केल्याचं पाहायला मिळत आहे. भुजबळ काय म्हणाले होते ते आपण पाहूयात. छगन भुजबळ आधी असं म्हणाले होते की जरांगे हे सारखे धमक्या देत आहेत, वारंवार ते शिव्या देत आहेत, इतकंच काय तर मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा त्यांनी शिव्या दिलेल्या आहेत, ह्याला टपकावीन त्याला टपकावीन असं ते म्हणत आहेत. मला सुद्धा जरांगेंकडून धमक्या आल्या, हे सगळं महाराष्ट्रात काय चालू आहे असा सवाल भुजबळांनी उपस्थित केला होता. तसंच ते आम्हाला शिव्या देत आहेत असंही म्हणत त्यांनी तिथं बसलेल्या महसूल अधिकारी असतील, महसूल आयुक्त असतील, SP जिल्हाधिकारी यांना सुद्धा शिवीगाळ करण्यात आली, आई बहिणींवरून शिवीगाळ करण्यात आली, ही दादागिरी चालू आहे असं म्हणत छगन भुजबळ यांनी जरांगेंवर टीका केली होती. त्याला लगाम घालणार आहात की नाही असा सवाल सुद्धा त्यांनी सरकारला विचारला, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना भुजबळ यांनी विचारला. आणि छगन भुजबळ यांनी हा जो प्रश्न उपस्थित केला होता या नंतर
त्यांनी असंही म्हटलं की जर का माझ्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर त्याला जबाबदार हे जरांगे असतील, मनोज जरांगेला अटक करा असं सुद्धा छगन भुजबळ यांनी म्हटलं होतं. आणि यानंतर मनोज जरांगे यांनी सुद्धा पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी भुजबळांवर टीका केली, अगदी सडकून टीका केल्याचं पाहायला मिळालं. जरांगे यावेळी असं म्हणाले की भुजबळ म्हणजे मारुतीची शेपूट आहे, सगळं शेपूट तुलाच घेतो का. ज्या या मारुतीच्या शेपटीवरून खरं तर भुजबळांनी वक्तव्य केलं होतं आणि त्यावरूनच जरांगे असं म्हणाले की मारुतीची शेपूट आहे, मग सगळंच शेपूट तुला घेतो का, एवढं विषारी आहे, त्याला डोकं असतं तर त्याने वातावरण खराब केलं नसतं, असं एकेरी उच्चार करत जरांगेंनी पुन्हा एकदा छगन भुजबळ यांच्यावर टीकास्त्र डागलं. छगन भुजबळ यांच्यामुळेच राज्यातलं वातावरण दूषित होतं असं ते म्हणाले. तसंच छगन भुजबळ ज्या पक्षात आहे तो त्या पक्षाचा कार्यक्रम होणारच, यावेळेस त्या पक्षाचा कार्यक्रम होणार असा इशारा सुद्धा त्यांनी छगन भुजबळ यांना दिला. तसंच भुजबळ बधीर झाला आहे, त्याच्यावर बोलायचं नाही, त्याचे प्रश्नच विचारू नका असंही म्हणाले. आणि त्याला कोण टपकवणार, तो तर असाच जाणार, अशी टीकासुद्धा यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. दरम्यान आज जी बैठक होणार आहे या बैठकीकडे सुद्धा महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे, महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठा समाजाचं लक्ष लागलं आहे. आज मनोज जरांगे नेमका कुठला निर्णय घेणार, त्यांच्या या आंदोलनाची भूमिकासुद्धा यातूनच ठरणार आहे. या विशेष अधिवेशनानंतर जो कायदा पारित करण्यात आला, जो महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारनं घेतला, त्यावरसुद्धा मनोज जरांगे हे नाखुशच आहेत आणि त्यामुळे आजची ही जी बैठक आहे ती नक्कीच निर्णायक मानली जाते.